बसेस मध्ये मिळणार आजपासून महिलांना तिकिटात 50% सवलत. महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. महिलांसाठी राज्य परिवहनच्या बसेस मध्ये तिकिटात 50% सवलत देण्यात येणार म्हणून त्याच संदर्भात आज 17 मार्च पासून ही योजना लागू करण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस ज्यामध्ये साधी बस, नीम आराम, विना वातानुकूलित, शयन आसनी, शिवशाही, शिवनेरी याशिवाय साधी वातानुकूलित या सर्व बसेस मध्ये महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात आली आहे. सदर योजना ही महिला सन्मान योजना या नावाने संबोधण्यात येत आहे. तसेच ही योजना महिलांकरिता महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुदेयी आहे. त्याचबरोबर 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार 100% सवलत अनुदेयी राहील व 5 वर्ष ते 12 वर्ष वयोगटातील मुलींना पूर्वीप्रमाणेच 50% सवलत अनुदेय राहील अशी माहिती राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेल्या GRद्वारे देण्यात आली आहे. आज भाजपच्या वतीने परभणी बसस्थानकात महिलांना गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नव्याने रुजू झालेले आगार प्रमुख दत्तात्रय कडम, आगार लेखाकार आशिष कुलकर्णी, वाहक संतोष हरकड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्या मंगला मुंदलकर, माजी नगरसेविका संतोषी देशमुख, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष विजया कातकडे, जिल्हा चिटणीस शकुंतला मठपती, जिल्हा उपाध्यक्ष प्रभावती अन्नपुरे, पूनम शर्मा, महिला मोर्चाच्या प्रियंका खडके, पौर्णिमा लोकरे, दीपाली चांदचकर, सुप्रिया मांडे, रोहिणी खालगे, कमल किशोर अग्रवाल, संजय रिझवानी, संतोष जाधव, दीपक देशमुख आदींची उपस्थिती. एकनाथ शिंदे आपले लाडके मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी 50% आरक्षण ST महामंडळाला सवलत देऊन खूप मोठ्या मोलाची कामगिरी बजावलेली आहे. आज त्यानिमित्ताने आम्ही बसस्टँडच्या परभणी शहरामध्ये आज सगळ्या भाजपाच्या पदाधिकारी व मी नगरसेवक ह्या नात्याने इथे येऊन आपल्या एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार मानते आणि महिलांना सवलत